त्यातील 5 कोटीच्या रोकड प्रकरणी आमदार शहाजी बाबू पाटलांवर गुन्हा दाखल करा. आमदार रवींद्र दंगेकरांनी ही मागणी केली आहे. सरकारकडून निवडणूक यंत्रणा हायजॅक करण्यात आली आहे. रवींद्र दंगेकरांनी हा गंभीर आरोप यावेळी केलेला आहे. आमदार शहाजी बाबू पाटलांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी रवींद्र दंगेकरांनी केलेली आहे. त्या काळात आचारसंहितेमध्ये जे पैसे सापडले ते पहिले जप्त केले जातात. जी लोक घेऊन जातात त्यांना जप्त केलं जातं. आपला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. जी गाडी होती ते गाडीवर गुन्हा दाखल केला जातो. आणि याची सगळी चौकशी केल्यानंतर योग्य ते पुढील कायदेशीर कारवाई केली जाते. खरं तर पहिले 15 कोटी रुपये सापडले होते. 10 कोटी कुठं गायब झाले कळले नाही. 5 कोटी होते ते कोणाचे होते त्याची पूर्णपणे तपासणी नाही झाली. जर तपासणी झाली असेल, जर नाव निघलं असेल, तर शहाजी बापू पाटलांना तिथं चौकीत आणून त्यावर गुन्हा दाखल केला जाणार होता.